नेक्स्ट क्वार्टर बराय काय भाव चालू सध्या मार्केट? सध्या एक आठवड्या अगोदर याचा भाव होता 15-16 पर्यंत, तिकडे मार्केटला 15 एक कॉन गेलेला आहे. आजचं मार्केट भाव तरी रिव्हर्स आहे, 3000 रुपयाने रिव्हर्स आहे. आज कालचं मार्केट होतं 13 लगभग, आज काय मार्केट होतं ते काही समजायला मार्ग नाही अजून. म्हणजे शेतीमध्ये शेत माल पिकवला पण मार्केट एका आठवड्यात जर 3000 रिव्हर्स होईल तर शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं? म्हणजे आधी कमी उत्पन्न होतं आणि आता उत्पन्न झालं तर भावदिवस होऊन गेले. एका आठवड्या अगोदर 15000 होत तर आता 13 लगभग आहे. हरभरा आणलाय पिके भेटू, भाव फार कमी झाला आहे. माग आज 4-5 दिवसापूर्वी 10,500-8,000 असा होता, आता 8,500-8,200 म्हणजे 7.5-8 पासून सुरुवात करता येते. या मार्केटला कसं व्यापारी कमी आहे सुरुवातीला बाबा, सुरुवातीला असं म्हणजे दाखवतात की भाव एवढा आहे, त्यामुळे शेतकरी धावपळ करून काही कष्ट करून तो इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा 4 दिवस ते भाव दाखवतो नंतर 5 दिवसापासून डायरेक्ट भाव रिव्हर्स होऊन जातो. आज म्हणजे 4-5 दिवसात डायरेक्ट भाव एवढे दिवस झाले की पहिले 10,000 भाव होता, आता 20 तारखेला पावती आहे 10,500 जी, आणि आजच्या तारखेला 4 दिवसामध्ये त्यांनी भाव केलेला आहे 8,500 म्हणजे 3-4 दिवसात एवढे भाव घसरण्याचे कारण काय? तोच माल आहे सर्व काही, तीच परिस्थिती आहे. एकत्या 2 दिवसात एवढा मावचर बोला होणार नाही ना, नाही डायरेक्ट 2000 भाव होऊन दिला. असं 8,000-2,000 मायनस कसं होतात ते समजत नाही. शेतकरी 4 दिवसात तोच होता ना, मावचर काढून भाव द्यावा, त्यांनी मावचर काढावा पिकाचे मालाचे मावचर काढून भाव द्यावा वाटल्यास, परंतु एवढा भाव घसरण्याचे कारण काय भाऊ एवढ्या 3-4 दिवसामध्ये? सर्व पावती आमच्याकडे, आम्ही बी ऑनलाईन सर्व गोष्टी आम्हाला समजतात, व्हॉट्सअपमध्ये सर्व गोष्टी आहेत. आम्ही आशाने आम्ही इथपर्यंत येतोय ना, चल आपल्याला 10,000 भाव मिळेल असं. सुरुवातीला एवढा भाव दिला ना, आता का बघ एवढा 2-4 दिवस भावची घसरण का झाली? यांचं उत्तर त्यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी द्यावं.